राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील तपशील सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साली अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथेपासून ते एकनाथ शिंदेंना दिलेलं मुख्यमंत्रीपद आणि पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीतील युतीची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलं. यात फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे राज्यात नव्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान यामुळे एकनाथ शिंदेच्या नावावर अद्याप पुढील मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झालं नसल्याचं स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची नेमकी काय भूमिका आहे याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली होती. त्यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कोण असेल हे दोघांनी मिळून ठरवायचं आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय की आम्ही युती म्हणून एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊ. निवडणूक झाल्यानंतर काही बदल होणार असतील तर ते दोघांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी बसून ठरवलं पाहिजे. पण आज तरी जे दोन्ही पक्षांमध्ये ठरले आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वतः जाहीर केलंय त्यानुसार युती एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार आहे असं म्हणत निवडणुकीनंतरच्या बदलांसाठी शिंदे गट तयार असल्याचे सूतोवाच दीपक केसरकर यांनी दिले आहे.